तिवसा तालुक्यातील निंबोरा देलवाडी येथील काही शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अमरावती यांचे बीजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत उन्हाळी उत्पादनाकरिता महामंडळानेच दिलेले बियाणे शेतात पेरले व त्यांच्याच मार्गदर्शनात सुरुवातीपासून पाणी फवारणी डवरणी त्याची खुरपणी देखभाल केली सोयाबीन झाडाला शेंगा धरल्या मात्र त्या भरल्याच नाही फुलोरा व शेंगा सुकत असल्याने होणारे नुकसान पाहता शेतकऱ्यांसाठी न्यायासाठी पायपीट चालवली असून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र राज्य बीज उत्पादन कार्यक्रमा अंतर्गत उन्हाळी सोयाबीन व फुले संगम बियाणे निंबोरा येथील शेतकऱ्यांनी चोवीस ते पंचवीस जानेवारी या कालावधीत पेरणी केली मी त्र्याण्णव झिरो पाच हे महामंडळाचं बियाणे लावलं पूर्णपणे सुकून राहिलं या काही काही झाडायला शेंगा आहे काही काही झाडाला शेंगाच नाही आहे आणि जो पिरियड असते याचा लागवाचा कालावधी जो आहे त्यांनी सांगितला आहे एक जानेवारी पंधरा जानेवारी आम्ही त्याच दरम्यान आहे पूर्ण खताचं पाण्याचं पूर्ण व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आहे तरीसुद्धा हे झाडायले आपाप सुकून आले काही झाडायले शेंगा आहे काही झाडायला नाही आहे साठ सत्तर टक्के झाडायचे काहीतरी शेंगाच नाही आहे हे काय कारण आहे आम्हाला हे प महामंडळवाल्याने आमची फसवणूक केलेली आहे या फसवणुकीसाठी आम्हाला महामंडळ कृषी अधिकारी वगैरे हे तो भेटायला यायला तयार नाही आहे शेतात हे केलेली आहे प्रारंभिक पीक परिस्थितीचा दर्जा चांगल्या प्रमाणे जाणवला अचानक उन्हाळी सोयाबीन ही फुलोरा व शेंगा अवस्थेत असताना शेंगा सुकायला सुरुवात झाली लगेच पाहता पाहता सर्व पिके सुकले जात असताना याची सूचना महाराष्ट्र राज्य बीज उत्पादन मंडळाला केली असता त्यांनी सुकलेल्या शेतीची पाहणी केली उलट उडवाउडवीची उत्तर देऊन तीन चार दिवसात पुन्हा येतो म्हणून निघून गेले ते पुन्हा अजूनपर्यंत आले नाही मग लावलेला लावले ला लावले ला खर्च कसा निघणार या विवचेत शेतकरी अडकला आहे यासाठी लावलेला खर्च मेहनत याशिवाय कपाशाचे पीक मुदतीपूर्वीच काढून उन्हाळी सोयाबीन पीक पेरणी केली आता पीक पीकपासून वंचित राहणार असल्याने व कुठलेही लावलेला खर्च निघणार नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाला बळी पडावे लागणार आहे यामुळे उन्हाळी सोयाबीन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली अन्यथा सर्व शेतकरी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा हरिश्चंद्र जनांदर बेंडे सुनील सुभाष पोहेकर सुभाष राठी शैलेश विठ्ठल गोर्डे ओमप्रकाश दशरथ गोर्डे बंडू पुंडलिक जाधव श्रीकांत ढगे शुभम ढगे साहेबराव ढगे रामेश्वर शामराव तालन या शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अमरावती यांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे